सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. नमस्कार, मी सूरज देशमुख. गेल्या 2 महिन्यापूर्वी सह्याद्री माझा न्यूजने येवद्या येथील येवदा आणि इटकी या रस्त्याची समस्येच्याबद्दल, पांदन रस्त्याच्या समस्येच्याबद्दल एक बातमी आपण केलेली होती. त्या बातमीला साधारण 2 महिने उलटत नाही तर आज तो रस्ता सँक्शन झालेला आहे. मागं सामाजिक कार्यकर्ते विनोद मेश्राम यांनी या रस्त्याला सातत्याने पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून आणलेला आहे. पण ते सुद्धा आश्वासन पाळलं गेलं नाही. हा रस्ता शेतकऱ्यांसाठी किती आवश्यक होता आपण त्या सुद्धा व्हिडिओ मध्ये पाहिलेले होते. कारण की या रस्त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या पडीत पडत होत्या. आता कुठं हा रस्ता जेव्हा होईल तेव्हा या शेतकऱ्यांसाठी हा एकदम सोयीस्कर असा हा रस्ता राहील. आपल्यासोबत विनोद मेश्राम सर आहेत. सर, काय सांगू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही हा रस्ता मंजूर करून आणला? दर्यापूर तालुक्यातील मंडळी आणि प्रत्येक शेतकरी आणि इथले जे सिटिझन्स लोक आहेत यांना या रस्त्याबद्दल मागील 10 वर्षापासून कल्पना आहे की या रस्त्याबद्दल किती शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्या हेच परिस्थिती बघून मागील 5 वर्षापासून मी पर्सनली या रूटच्या उठाव म्हणू शकतो आपण, उठावात किंवा कामानिमित्त जुळलेलो होतो. अनेकदा मी या रस्त्याबद्दल अनेकदा माननीय आमदार साहेब, MLA साहेब, जिल्हा परिषद, देन तहसीलदार साहेब यांना अनेकदा निवेदन दिले. शेवटी अनेकदा निवेदन देताना मला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे मी शेवटी एकदा आमरण उपोषणाचा निवेदन देत आमदार साहेब प्रशासनाला आणि शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला प्रशासनाने ही हमी दिली होती की तुम्ही तुमचं आमरण उपोषण मागे घ्या, आम्ही या रोडला आम्ही लवकरच मान्यता देऊ. त्या शब्दावर मी थांबून पुढे वाटचाल माझी चालू राहिली. असताना 2 महिन्याआधी आम्ही स्वतः या रूटचा पाठपुरा करत एक व्हिडिओ लॉन्च केलेला होता. या रूटची जी समस्या सर्व शेतकरी बांधवांना आणि दर्यापूर तालुक्यातील अंजनगाव ते अमरावती जिल्ह्यातील लोकांना दाखवली होती, दखल घेऊन आज शासनाने प्रशासनाने या रोडला मान्यता दिलेली आहे. करावं आणि प्रामुख्याने याआधी मुख्याने 2 ते 3 रपटे म्हणजे 2 ते 3 नाले म्हणताना मी आमदार साहेब आणि शासनाला आमदार साहेब माननीय बळवंतभाऊ वानखेडे आणि शासनाला हे विनंती की हा ह्या जेव्हा पांदन रस्त्याचं काम चालू कराल तेव्हा या रोडला कोणतेही राजकारण आडवं न येता आणि कोणतेही भयकवायत न येता शेतकऱ्यांची जिथे इच्छा राहील त्या तिथून हे काम चालू करण्याची मी त्यांना विनंती करेल. कारण या पांदन रस्त्याची मेन बिकट समस्या कुठे आहे आणि कुठे कुठे इथे याला छोटे मोठे नाले आहेत हे शेतकऱ्यापेक्षा कोणालाही माहिती नाही आहे. त्यामुळे शेतकरी जिथून ह्या रस्त्याचं काम चालू करावं म्हणतील तिथून त्यांनी चालू करण्याची मी त्यांना विनंती करेल. आपल्यासोबत अहसान भाई आहे. कारण की सुरुवातीपासून अहसान भाई सुद्धा या रस्त्यासाठी मागणी रेटून धरलेली होती. अहसान भाई, मुबारक हो, आपका रस्ता हो गया. शुक्रिया. क्या कहना चाहेंगे इसके बारे में? सर्वप्रथम आमचे महाराष्ट्र शासनाचा धन्यवाद. त्यांनी आमच्या व्हिडिओची दखल घेऊन आमचा येवदा इटकी रस्ता हे पूर्णपणे 2 महिन्यात सँक्शन करून आणून दिला. त्याबद्दल आमचे तालुक्याचे प्रतिनिधी माननीय बळवंतभाऊ वानखळे यांना बी आम्ही धन्यवाद देऊ का यांना विधानसभेत आमचे येवदा इटकी रस्ता व तालुक्याचे पांदन रस्त्याचे समस्या एक बिकट परिस्थितीतून त्यांना एक बोलायचा मौका भेटला त्याच्याबद्दल मी आमदार साहेबाचाही धन्यवाद करतो. आणि जे आमचा जे रस्ता झालेला आहे ते आम्ही शेतकरी वर्ग तो खुश आहोत. आणि आमचा एक महत्त्वाचा प्रश्न असा का जे समजा इटकीतून भागडी नाला येते, भागडी नाल्यापासून ते रस्त्याची सुरुवात गावाकडे करावी हे आमची नम्रपणे विनंती आहे. नक्कीच, नुकतंच आता आपण गेल्या 2 महिन्याअगोदर सह्याद्री माझा न्यूजने एक बातमी प्रकाशित केली होती येवदा आणि इटकीच्या पांदन रस्त्याच्या संदर्भात. तो रस्ता माननीय लोकप्रिय आमदार बळवंतराव वानखेडे यांनी मंजूर करून आणला.
परंतु तालुक्यातील अनेक असे रस्ते पांदन रस्ते हे अजून सुद्धा आमदार साहेब हे तुमच्या प्रतीक्षेत आहेत. जुळुंद्रा सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख सह शिलवंतराय बोले. येऊ द्या.